अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे सर्वप्रथम आजच्या पाहुण्यांचा स्वागत समारंभ डॉक्टर योगेश पवार सर यांनी करावं असे मी त्यांना निवेदन केलं. ते सन्माननीय संस्थेचे चेअरमन राजकुमारजी कावडिया, संस्थेचे सचिव त्यांचं मार्गदर्शन आपण आताच ऐकलं ते मनोज कुमार कावडिया, या संस्थेचे सर्व प्राचार्य शिक्षक आणि उपस्थित असलेले आपण सर्व पाहिले. अमेरिकेच्या शिकागोमध्ये खचाखच भरलेल्या सभागृहामध्ये पदवी कपनी घातलेला एक 23 वर्षाचा युवक उभा राहिला आणि त्या सर्वधर्म परिषदेमध्ये हा 23 वर्षाचा कपनी घातलेला मुलगा आता काय बोलणार अशी उत्सुकता समोरच्या सगळ्या अमेरिकन्सना लागली. हा 23 वर्षाचा धृतांत कोण त्या लोकांच्या पुढे उभा राहिला आणि त्याच्या ओठातून पहिले शब्द बाहेर पडले, ब्रदर्स अँड सिस्टर्स. आणि टाळ्यांचा प्रचंड आणि अफाट कडकडाट या दोन शब्दांनी नरेंद्र नावाच्या त्या युवकाला विवेकानंद करून टाकले. मानवतेचा दिलेला हा सगळ्यात मोठा संदेश जो भारतीय तत्वज्ञानाला भारतीय संस्कृतीला या युवकाच्या घरामध्ये रुचवला होता तो त्यांनी त्या शिकागो मध्ये दिला. हे दोन शब्द फक्त वरवर आलेले शब्द नव्हते, अंतःकरणाच्या तळापासून निर्माण झालेले आणि खऱ्या अर्थाने नात्याचे भावबंध निर्माण करणारे हे शब्द. त्या स्वामी विवेकानंदांच्या जयंती तुम्ही आम्ही साजरे करतो. शिकागो वरून परत आल्यावर स्वामी विवेकानंद ज्यावेळी घरी आले त्यावेळी त्यांच्या आईची इच्छा त्यांच्या लक्षात होती. बाहेर गेल्यावर त्यांच्या आईची इच्छा त्यांना पूर्ण करता आली नाही. त्यांच्या आईला चारी धामाची तीर्थयात्रा करायची होती. आता मी नरेंद्रचा विवेकानंद झालोय, आता मी सगळ्या देशामध्ये प्रसिद्ध झालोय, आता माझं एवढं मोठा प्रचंड नाव झालंय, मला जागतिक कीर्ती मिळाली आहे, आता मला वेळ नाही, मला वेळ मिळणार नाही. आई तुला जायचं असेल तर दुसऱ्या कुणाबरोबर तू जा, मी व्यवस्था करून देतो असं हे विवेकानंद म्हणाले नाही. परत आल्यावर एवढी जागतिक कीर्ती मिळून सुद्धा त्यांनी आपल्या आईला सोबत घेतलं आणि आईची इच्छा पूर्ण करायला ते चारी धामाच्या तीर्थयात्रेला निघाले. जिथं जातील तिथं लोक भेटत होते, स्वागत सत्कार करत होते. हार घेऊन आलेली ती लोक पाहिली की विवेकानंद स्वतः बाजूला पाहिजे आणि तो हार माझ्या आईच्या गळ्यात खाला म्हणून येणाऱ्या लोकांना सांगायचे, कारण मी जो आहे तो माझी आई होती म्हणून आहे, सत्कार माझा नाही माझ्या आईचा करायचा हवा. स्वतःला घडवण्याचं सार श्रेय ज्या विवेकानंदाने आपल्या आईला दिलं ते विवेकानंद सप्तांती छत्रपती शिवाजी महाराज मोठे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती दिगंत आहे, त्यांनी अफाट कार्यकर्तृत्व गाजवलं, पण छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं सगळं श्रेय हे बाळासाहेब जिजाऊंनाच द्यावं लागेल. तर जिजाऊ नसत्या तर शिवाजी महाराज घडलेच नसते. त्या बाळासाहेब जिजाऊंची जयंती आम्ही साजरी करतो आहे.
आणि खऱ्या अर्थानं या पुत्र कसा असावा याचं उज्ज्वलत उदाहरण आम्ही विवेकानंदांकडे पाहावं आणि आई कशी असावी याचं उदाहरण आपण बाळासाहेब जिजाऊकडे पाहावं. या दोघांच्या जयंतीच्या दिवशी आपण आज पालकांचा दिवस खऱ्या अर्थाने इथं घोषित केला किंवा तो साजरा करताय हे सगळ्यात महत्वाचं मला वाटतं. काय बदलतोय, परिस्थिती बदलते. मी परवा परवा रस्त्याने चाललो, अचानक एका घरातून मला भांडण्याचा आवाज आला. भांडण्याच्या आवाजावरनं भांडण नवरा बायकोचं होतं हे लक्षात आलं. आता सभ्यतेचा संकेत असा सांगतो की नवरा बायकोच्या भांडणात तिसऱ्यानं कान घालू नये. पण त्यांचं भांडण चांगल्या विषयावर होतं त्यामुळे जाणीवपूर्वक माझे कान तिकडे गेले. बायको धावाधावाने नवऱ्याला सांगत होती हे बघा तुम्हाला अजिबात कळत नाही, तुम्ही या विषयात बोलूच नका, काही झालं तरी माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं. पुरा म्हटले हल्ली दवाखाने ओस पडले, त्या व्यवसायात काय राहिलं नाही. काही झालं तरी माझ्या मुलाला इंजिनियरच करायचं. बायको म्हणली नाही डॉक्टरच करायचं, नवरा म्हणजे नाही इंजिनियरच करायचं. बघता बघता वाद वाढला, शेजारी पाजारी गोळा झाले, परत दोन गट पडले. एक गट सांगू लागला नाही नाही मुलाला डॉक्टरच करा, दुसरा सांगू लागला नाही नाही इंजिनियरच करा. बघता बघता घरात गर्दी मागेल, घरातली गर्दी रस्त्यावर आली, वाद चांगलाच वाढला. एक गट म्हणे नाही नाही डॉक्टरच करा, एक म्हणे नाही इंजिनियरच करा. रस्ता बंद झाला, वाहतूक खोळंबली, कुणीतरी पोलिसाला फोन केला, पोलिसांची गाडी धावत धावत आली आणि भांडणाच्या मूळ उपापर्यंत पोहोचली. त्यामुळे पोलीस या नवरा बायको पर्यंत पोहोचले. फौजदारने विचारलं अडचण काय आहे, बायको म्हटली यांना काही कळत नाही. हे बघा माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं आहे, नवरा म्हटला हिचा काय ऐकू नका, माझ्या मुलाला इंजिनियरच करायचं आहे. ते फौजदार म्हणले तुम्ही दोघेही गप्प बसा, पहिल्यांदा तुमच्या मुलाला माझ्या पुढे बोलवा, मला त्याला विचारू द्या त्याला काय व्हायचं आहे. तशी बायको लाचत म्हणाली तो अजून जन्माला यायचा. सध्याची परिस्थितीच नेमकी अशी आहे, जे बदललंय वेगानं बदलतंय, स्पर्धा वाढलीय, प्रचंड वाढलीय. माझा मुलगा घडला पाहिजे, माझा मुलगा चांगला शाळेत शिकला पाहिजे, माझ्या मुलाला जे जे हवं ते त्याला मिळालं पाहिजे, याची तयारी पालकांना तो जन्माला येण्या अगोदर पासूनच अदा करावी लागतीय. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आई वडील जगतात कशासाठी, आई वडील जीवनाशी झुंजतात कशासाठी, आई वडिलांच्या आयुष्याचा प्रत्येक श्वास कुठल्या ध्येयाचाच एक रूप झाला. तो निव्वळ फक्त माझा मुलगा घडला पाहिजे, माझी मुलगी घडली पाहिजे आणि त्याच्यासाठी मला जे जे काही करता येईल ते मी करणार, या मानसिकतेत सध्या सगळा प्रत्येक पालक परमेश्वराला सगळेच घाबरतात. पण परमेश्वरानंतर जर आमचे आई वडील दुसऱ्या कुणाला घाबरत असतील तर ते फक्त स्वतःच्या मुलाला, बाकी जगाला कुणाला घाबरत. कारण सगळी स्वप्न सगळ्या आशा सगळ्या आकांक्षा एकवटल्या गेल्या त्या आपल्या मुलात आणि मुली आपल्या पाल्यात एकवटल्या गेल्यात. मग प्रश्न आपल्या मुलांना घडवायचं कसं, आपली मुलं घडतील कशी, आमची परिस्थिती अशी आहे तशी आहे याचा विचार आम्ही करतो. तर मला राहून प्रश्न, शाळा आणि आई यांचं नातं फार जवळच. आई ही मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा ही मुलाची दुसरी आई असते. या दोन गोष्टी जर विद्यार्थ्यांच्या बायकाला योग्य आल्या तर आम्हाला हवा तसा विद्यार्थी घडवता येतो, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. जाणीवपूर्वक आम्ही त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आम्ही मोठमोठ्या महापुरुषांच्या कीर्ती ऐक, त्यांच्या कथा त्यांच्या गोष्टी ऐक. मला प्रश्न सातत्याने हा करतो की आमच्या बालकांच्या आमच्या मुलाला काय व्हावं अशा अपेक्षा आहे, काय बनावं ते, काय करावं ते. आमचा विद्यार्थी चौफेर असला पाहिजे, परिपूर्ण असला पाहिजे, म्हणजे नेमकं त्याच्यात काय असलं पाहिजे, कुठली गुणवत्ता घडवतो आम्ही. शारीरिक गुणवत्ता घडवतो, मानसिक गुणवत्ता घडवतो, सामाजिक गुणवत्ता घडवतो, भौतिक गुणवत्ता घडवतो, शारीरिक गुणवत्ता घडवतो, सामाजिक गुण कुठली. विद्यार्थी शिकला, चांगल्या शाळेत गेला, त्याला उत्तम मार्क पडले, याचा तो विद्यार्थी घडला का. उत्तम मार्क ही त्याच्या चांगल्या गुणवत्तेची खऱ्या तर मर्यादा आहे का. त्याला 92% पडले, 99% पडले, 98% पडले म्हणजे माझा मुलगा हुशार आहे असा त्याचा अर्थ आहे का. तसंच संघ
भक्तीत न जाता मग यांच्या मोठेपणाची नेमकी गुणवत्ता मी कशात पोहोचली? आमच्या मुलाला नेमक्या कुठल्या गुणवत्तेला मी घडवतोय? सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी तो निर्माण केला पाहिजे. शिवाजी कुणाच्याही पोटाला येत नाही, त्याला शहाजी राजा व्हावं लागतं. तुकोबा कुणाच्याही आपल्या खेळत नाही, त्याला बोलोबा असावं लागतं. ज्ञानोबा कुठेही जन्म घेत नाही, त्याला विठ्ठलपंत म्हणावं लागतं. आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसतं, पण आपण कुणाचं बाप व्हावं हे आपल्याच हातात असतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आपल्याला काय वाटतं आपण कुणाचे बाप व्हावं? कोण यावं आपल्या पोटी? ज्ञानोबा तुकोबा शिवाजी संभाजी कोण? ध्येय काय दिलं? आणि आमच्या मुलांना अभ्यास करा म्हणून सांगतो, पण का करायचंय हे मात्र सांगत नाही. आणि आमच्या मुलांनी शिका म्हणून सांगतो, पण त्यांनी का शिकायचंय हे मात्र अजिबात चालवून देत नाही. त्याला पहिल्यांदा का अभ्यास करायचाय ते सांगा, त्याला पहिल्यांदा का शिकायचंय ते सांगा, कस कधी तो नंतरचा विषय. ध्येय ठरवाना आधी काय करायचं. स्वराज्य हे ध्येय ठरवलं आणि मग जिजाऊंनी जाणीवपूर्वक शिवाजी महाराजांना ते स्वराज्य घडवण्यासाठी सिद्ध केलं. स्वराज्य उभारायचं आता ते राखणारा कुणीतरी हवा. माँसाहेब जिजाऊंनी संभाजी महाराजांना स्वराज्य संरक्षक म्हणून तयार केलं. ठरलंय काय करायचं? आमच्या मुलांनी काय बाबा असं आपल्याला आम्हाला ते ठरवता आलं पाहिजे, नाहीतर मग ध्येयाची अडचण होते. मी परवा आमच्या महाविद्यालयात फिरत होतो, महाविद्यालयाच्या पायरीवर एक विद्यार्थी निवांताने आरामात बसला होता. त्याला विचार काय निवांत बसलायस, काय करत का नाही? म्हटलं म्हणजे काय होईल? आणि म्हटलं अभ्यास कर. बरं म्हटला गेला अभ्यास, मग काय होईल? अरे म्हटलं पेपर सोपे जातील. बरं म्हटला गेले पेपर सोपे, मग काय होईल? अरे म्हटलं चांगले मार्क पडतील. बरं म्हटला पडले चांगले मार्क, मग काय होईल? अरे म्हटलं चांगली डिग्री मिळेल. बरं म्हटला मिळाली चांगली डिग्री, मग काय होईल? अरे म्हटलं चांगली नोकरी मिळेल. बरं म्हटला मिळाली चांगली नोकरी, मग काय होईल? अरे म्हटलं चांगला पगार मिळेल. बरं म्हटला मिळाला चांगला पगार, मग काय होईल? अरे म्हटलं चांगले पैसे मिळतील. बरं म्हटला मिळाले चांगले पैसे, मग काय होईल? अरे म्हटलं त्या पैशानं तुला पैसे तिथे विकत घेता येईल. बरं म्हटला घेतलं विकत, मग काय होईल? अरे मग म्हटलं तुला निवांत आरामात राहता येईल. मग माझा आत्ता काय चाललंय? हा सगळा उद्योग जर निवांत आरामात राहण्यासाठीच करायचा आहे तर आता पायरीवर आरामात बसाय की काय? समजणार मुलांना अभ्यास कर का, चांगले मार्क पडतील का, चांगली नोकरी मिळेल का, चांगले पैसे मिळतील, पैसे का सगळं घेता येईल. मग आराम 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 कशा लोकांना काम. काय उत्तर देणार आहे याच? आमची मुलं तयार आहेत. पुढचे तुम्ही जे विचारात त्याच्या पुढचं सांगणार आहे, पुढचा विचार करणार आहे. याला काय कशासाठी? आरामात जगण्यासाठी शिकतो आम्ही. सगळं आमच्या पायाशी असावं, सगळं ऐश्वर आम्हाला मिळावं यासाठी शिकतो आम्ही. कशासाठी? काय सांगतो मी आमच्या पोरांना, काय सांगतो विद्यार्थ्याला, काय शिकायचं? सांगायचं असेल ना, ज्याला दोन वेळचं पोटभर अन्न मिळत नाही, कचरा वेचूची माणसं जगतात अशा वस्तीत आपल्या पोरांना एकदा घेऊन जा. कुडकुडत्या थंडीत कपडे अभावच्यावेळी शरीर कशी गारठून जातात हे ज्याला एकदा दाखवा. पोटात अन्नाचा कन्न कन्न गेल्यानं पोषणानं पोरं कशी मरतात एकदा त्याच्या उघड्या डोळ्याला दिसू द्या. दिवसभर राब राब राबून हातावर 10-15 रुपयेच पडतात आणि त्या ज्यावेळी काहीच भागत नाही त्यावेळी ती विदग्ध अवस्था त्याला एकदा सांगा. आणि मग सांगा हे जर शिकली असते तर असे राहिले नसते. पण तुला काय करायचं? असं जगायचंय, असं राहायचंय, त्या चांगल्याला अर्थ द्यायचा, त्याला ध्येय द्या. त्या काय करायचंय सांगा. राजा शाकंभरीकडे कीर्ती होती, अपाट ऐश्वर, अपाट संपत्ती, आपल्या संपत्तीच्या कैफात मशगूल असायचा. एके दिवशी असाच मशगूल होता आणि अचानक त्याच्या कानावर त्याच्या सेवकाचा संवाद पडला. पहिला सेवक म्हणाला, आपला राजा किती शौर्यशाली आहे, आपला राजा किती श्रीमंत आहे आणि उदार आहे. दुसरा सेवक म्हणला, ते सगळं खरं आहे,
पण महर्षी दुर्वासाने इतका तो तेजस्वी आहे. म्हणजे का आपल्या राजाकडे संपत्ती आहे पण महर्षी दुर्वासांकडे ब्रह्मज्ञान आहे. आणि त्या ब्रह्मज्ञानामुळे त्यांच्या चेहऱ्यावर किती तेज आहे. राजा शाकंभरीने हे ऐकलं म्हणजे माझ्या संपत्तीपेक्षा त्या दुर्वासाचं ज्ञान मोठं, माझ्या तेजस्वीपणापेक्षा त्या दुर्वासाचं तेज मोठं. व्यथित झालं मिळवायचं काय आयुष्य, संपत्ती का ज्ञान आणि शिवरेखा ब्रह्मज्ञान. त्याच्या लक्षात आलं संपत्ती नाही ब्रह्मज्ञान मिळवायला हवं तेव्हा चेहऱ्यावर तेज येत. संपत्तीला तेज येत नाही चेहऱ्यावर. तो उठला महर्षी दुर्वासाकडे गेला. जाताना प्रचंड भेटवस्तू नेल्या होत्या. त्या सगळ्या भेटवस्तू दुर्वासाला दिल्या. मला ब्रह्मज्ञान द्या. दुर्वास म्हटले नाही देत आहे असं जाय घेऊन तुझं सगळं. परत आला हे वंक सोडून आला सगळं दुर्वासांच्या पुढे ठेवलं हे सगळं घ्या पण मला ब्रह्मज्ञान द्या. एकाच येत नाही घेऊन जा सगळं. तिसऱ्या वेळी परत आला स्वतःची मुलगी स्वतःच सगळं राज्य सगळं दुर्वासांच्या पायांशी ठेवलं. तुम्ही माझं संपत्ती सर्वस्व माझं सगळं राज्य घ्या फक्त मला ब्रह्मज्ञान द्या. त्या राजाच्या अतिरेकाला आता दुर्वासा सांगा तुला एवढंही ज्ञान नाही की ज्ञान संपत्तीनं विकत घेता येत नाही एवढा अज्ञानी तू. आणि मग राजा शाकंभरीला चूक करायची. खरा अहंकार अज्ञानात येतो. अहंकार संपत्तीत निर्माण होतो. अहंकार ऐश्वर्यात निर्माण केला जातो. पण त्याच्याकडं खरंच ज्ञान आहे ना तो कधीच अहंकारी नसतो. कारण अहंकार न येण्याचं ज्ञान हेच खरं तर ज्ञानाचं मूळ असत. दुर्वासांनी ते सांगितलं. आमच्या मुलाला ते सांगा काय बोलायचं आहे. ऐश्वर संपत्ती का त्याच्या पलीकडे काय आम्ही कधीतरी याचा विचार केला. मला सांगणार आम्ही नवीन घर बांधतो. नवीन घर बांधल्यावर त्या घराच्या बाहेर आमच्या नावाची पाटी पाटीवर नाव वर असत आणि नावाच्या खाली काय लिहितो 50 एकरचे मालक. नावाच्या खाली काय 100 तोळ्याचे मालक. नावाच्या खाली काय 4 कंपन्यांचे मालक लिहितो. घराबाहेरच्या नावाच्या पाटीवर आमच्या नावाखाली आम्ही हे कधीच लिहित नाही पण नावाखाली काय लिहितो MBBS MSc Physics PhD. म्हणजे आमच्या नावाला किंमत आमचा पैसा देतो का ज्ञान देत. आमचं ज्ञान देतं आमच्या नावाचं मूळ आमचं ज्ञान वाढवतं. मुलाला सांगा तुझं नाव करायचं असेल तुझी किंमत वाढवायची असेल तुझं महत्व वाढायचं असेल तुला मोल यायचं असेल तर ज्ञान महत्वाचं ज्ञान मिळव. काय होता येईल ज्याच्याकडे जमीन जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. ज्याच्याकडे सोनं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. ज्याच्या दामीला गुरं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. ज्याच्या बँकेत पैसे जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. आता सार बदललं. आता ज्याच्याकडे ज्ञान जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. ही नवी व्याख्या तयार झाली. जमिनीच्या बळावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही. सोन्याच्या बळावर ज्ञान कमवू शकत नाही. गुरांच्या जीवावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही. बँक बॅलन्सच्या बळावर तुमचं ज्ञान वाढवू शकत नाही. पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन घेऊ शकता. ज्ञानाच्या बळावर तुम्ही सोनं कमवू शकता. ज्ञानाच्या बळावर तुम्ही पैसे मिळवू शकता. बँक बॅलन्स वाढवू शकता. ज्ञान महत्वाचं आहे. त्याला सांगा ज्ञान ज्ञान हे ध्येय ठरवा. आमची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तिथे. आम्ही सातत्याने कारण सांगतो मुलं ऐकत नाही. मुलं येऊन तो तसं करत नाहीत. का नाही करत का नाही ऐकत. आम्ही कमी पडतो खरवायला. आम्ही सांगायला कमी पडतो. आम्ही त्याला ओळखायला कमी पडतो. एज्युकेशन या शब्दाचा अर्थ काय. आमची अपेक्षा काय आहे. 5 वर्षाचा मुलगा झाला की आता त्याला शाळेत घालावं. चांगल्या शाळेत घालावं. उत्तम शाळेत घालावं. सर्वोत्तम शाळेत घालावं. मग शाळा आणि मुलगा बघून घेते. ते शाळेचं काम आहे. ते शिक्षकांचं काम आहे. आमचं नाही. अर्थ काय. आमची जबाबदारी सरळ ढकलून मोकळे होते. ही शाळेची जबाबदारी आहे. ही शिक्षकांची जबाबदारी आहे. कामची जबाबदारी आहे.
कधीतरी आम्ही शांत पर्यायाचा विचार केला आणि अपेक्षांचं ओझं आमच्या मुलांवर जरूर लागतो. तुला एवढे मार्क पडले पाहिजे, तेवढे मार्क पडले पाहिजे, तेवढे मार्क पडले पाहिजे. मानवी जीवनात पैसा आणि विद्यार्थी जीवनात मार्क या दोन गोष्टीच्या मार्ग माणसं झपाटण्यासाठी धावायला लागली. पण दुर्दैवाची गोष्ट मी सांगतो, 3 तासाचा माझा पेपर माझ्या आयुष्याचं भविष्य घडवू शकत नाही. अजिबात नाही, अजिबातच नाही. आणि प्राधान्य जर मार्कला देत असू तर त्यांची सर्वोत्तम चूक करेल सगळ्यात मोठी. आम्ही आमच्या मुलांना सांगायला शिक्षणाचा अर्थ काय, एज्युकेशन ती लॅटिन शब्दापासून बघा, एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटर. विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्या सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं, या 3 गोष्टी एकत्रितपणे करतात त्याला शिक्षण असं म्हटलं जात. आणि त्या शिक्षण पद्धतीत हे घडत, विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण शोधले जात आहे, शोधलेल्या गुणांना योग्य व्यासपीठ मिळवून दिलं जात आहे, त्या गुणांना संवर्धित केलं जात आहे. नाही, अजिबात नाही. शिक्षणाची प्रक्रियाच मुळात शब्द या व्याख्येसारखी होत नाही. या मुलगा आमचा आहे ना, मग आम्ही त्याला ओळखलो आहे पूर्ण, तो काय करू शकतो काय नाही जाणलं त्याला कधी. आपण भाग्यवान, आपल्याला जैन इंटरनॅशनल स्कूल सारखं एक स्कूल मिळालंय की जिथं या गोष्टींचा विचार केला जातोय. नाहीतर बाहेरच्या शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते, चरित्रकला शिकवली जात नाही. बाहेरच्या शाळांमध्ये जीवनशास्त्र शिकवलं जातं, जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. इथं चित्रकलाही शिकवली जाते आणि चरित्रकला सुद्धा शिकवली जाते. इथं जीवनशास्त्रही शिकवलं जात आहे आणि जीवनशास्त्रही शिकवलं जात आहे. हे महत्वाचं, प्रत्येकात काही ना काही आहे, शोधलंय आम्ही. तुमच्या मुलांचंही मानसशास्त्र किंवा जीवशास्त्र ते असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा, आम्ही त्याला बनवून देतो. बनवता येत असं नाही, डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच होतो असं नाही, इंजिनियरचा मुलगा इंजिनियरच होतो अजिबात नाही. जे म्हणाल ते बनवून देतो, बनवता येत. माँ जिजाऊ इथे घडवून दाखवलं जाणपूर्वक 50 वर्षाचा आयुष्य महाराजांचं. पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं. महाराजांच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण नियोजन, म्हणजे भान राखून नियोजन करावं आणि बेबान होऊन ते अंमलात आणावं, हे यशाचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. 50 वर्षात एकही घटना दिसणार नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं. अगदी जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच त्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कोणी महापुरुष त्या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. ही सगळ्यात प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एखादी एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं होतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन होतं. मग नियोजनाच्या बळावर शिवा राजा शिवछत्रपती होऊ शकतो, तर आमचा पोरगाही वाटेल ते बनू शकतो ही वस्तुस्थिती आहे. नियोजन, नियोजनानुसार चालायला. मग काय करायचं पाहिजे, शोधा त्याच्यात काय आहे. प्रत्येकाला काही ना काही दिलं ईश्वर, दुर्दैवाला मी शोध घेतो. 10 कोटी लोकसंख्या असणाऱ्या जपानला ऑलिम्पिकमध्ये 100 सुवर्णपदक मिळाले आणि 100 कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारताला ऑलिम्पिकमध्ये कस तरी एखादं सुवर्णपदक मिळत. 10 कोटी लोकसंख्या असणारा जपान 100 पदकांवर आणि 100 कोटी लोकसंख्या असणारा भारत कसा बसला एका पदकावर का? कारण जपानमध्ये विद्यार्थ्यांचा नैसर्गिक कल पाहिला जातो, त्याच्यात कुठला गुन्हा तो शोधला जातो आणि त्याची जोपासना केली जाते. एखादा मैदानावरच तरबेत असेल तर त्याला मैदानावरच धाडलं जातं, तो पुस्तकाच्या पदात अडकू नकोस. शोधायला हवंय काय आहे. सचिन तेंडुलकरला इयत्ता 4th मध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो, बस एवढंच करत राहिला तो, जागतिक कीर्तीचा फलंदाज. इरफान पटेलला इयत्ता 9th कळलं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो, तिथून त्याची सुरुवात केली.
इतकी कीर्ती मिळवू नाही शकला का? सुरुवात उशिरा झाली. जेवढ्या लवकर शोधाल काय आहे आणि जेवढ्या लवकर त्याचा विकास करा तेवढ्या लवकर जागतिक कीर्तीपर्यंत पोहोचा. कळणं महत्वाचं आहे की तुमच्या मुलात काय आहे. काही ना काही जरूर आहे. काय आहे? काही काही लोकांना शाळेतच कळतं काय आहे आपल्या. ते तिथनं विकास चालू करतात. काही लोकांना माध्यमिक शाळेत आल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे. ते तिथनं धडपड चालू करतात. काही लोकांना कॉलेजमध्ये गेल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे. तिथनं काय समजतंय का पाहतात. काही लोकांना नोकरी लागल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे. ते तिथनं हात पाय हलवतात. काही लोकांना लग्न झाल्यावर कळतो आपल्यात कुठला गुण आहे. ते तिथनं प्रयत्न सुरू करतात. काही लोकांना मुलं झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे. ते तिथनं काय होतंय का पाहतात. काही लोकांना वय झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे. ते तिथनं आता राहिलेल्या दिवसात काय करता येतंय का पाहतात. आणि काही काही लोकांना चौघांच्या खांद्यावर गेलं तरी कळत नाही आपल्यात कुठला गुण होता. ते आले तसे निघून जातात. जगातली सगळ्यात श्रीमंत जागा कुठली? स्मशान. जगातली सगळ्यात श्रीमंत जागा स्मशान. कारण परमेश्वरानं मनोजी प्रत्येकाला काही ना काही गुण दिलाय पण त्याला मरेपर्यंत तो कळलाच नाही. हा गुण त्याच्या बरोबरच त्या स्मशानात गेला आणि तिथंच पडून राहिलाय. त्याचा जगाला वापरच झाला नाही. म्हणून सगळ्यात श्रीमंत ठिकाण जर कुठला असेल तर स्मशान. ज्याला स्वतःचा गुण कळला आणि ज्याच्या गुणाचा विकास केला त्यांनीच कीर्ती मिळवली. महापुरुष ते झाले. आईन्स्टाईनचा मेंदू जतन करून ठेवलाय. एकूण असलेल्या मेंदू पैकी तो सांगतो मी माझ्या मेंदूचा किती वापर केला. तो फक्त 20%. मग 20% मेंदूचा वापर करून जर आईन्स्टाईन एवढे शोध लावत असेल आपण आपल्या मेंदूचा किती वापर करत असतो. म्हणजे आपण वापरच करत नाहीतर आपणही आईन्स्टाईन झालो असतो. म्हणजे आपल्याकडे आहे वापरत नाही. आमच्या मुलातले ते गुण शोधा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. जशी आता आपली शाळा भरली तशी एकदा पक्षा प्राण्यांची शाळा भरली. जसे आपल्या शाळेत 3 महत्वाचे विषय मराठी हिंदी इंग्रजी किंवा फिजिक्स वगैरे बायोलॉजी तसे त्या पक्षा प्राण्यांच्या शाळेत सुद्धा 3 महत्वाचे विषय उडणे पोहणे आणि धावणे कंपल्सरी. आणि मग त्या पक्षा प्राण्यांच्या शाळेत पहिल्या पक्षाला प्रवेश घेतला. त्याचं नाव होतं बदक. शिक्षकाने विचारलं हे बघ 3 कंपल्सरी विषय आहेत माहित आहे ना. तोडाव माहित आहे ना. उडणे पोहणे धावणे 3 विषयात पास व्हावं लागेल. बदक पडला ते बरोबर आहे पण मी पोहू शकतो उत्तम मला उडणे कसं जमेल. शिक्षक म्हणजे आम्ही ना आम्ही घेऊन तयार करू काळजी करू जगात अशक्य काही नाही. बदक म्हणला पण आम जमणार कस. माझं शरीर इतकं पोहोचलं आहे पंख आहेत मला पण कधी आमच्या घरात कुणी आतापर्यंत आकाशात उठलंच नाही. शिक्षक म्हणजे म्हणूनच तर विषय ठेवलाय ना नवीन विषय अभ्यास करावा लागेल सातत्यानं जमेल. आपण कसं हे बाब म्हणजे पोहायला मला येतच कराय त्या विषयाचा अभ्यासच करू नकोस. जे जमत ते करायचं काही कारण नाही. जमत काय नाही हे बघ धावण्याचा सराव. धाव विमान बघितलंस का. पहिल्यांदा धावपट्टीवर धावत धावत जात मग आकाशात. तुझं तसंच करायचं. पोहणे अभ्यास करूच नको सातत्याला धावण्याचा सराव कर आणि धावता धावता अचानक पंख बाहेर काढून उडायचा प्रयत्न कर. चले अडचण काहीच झाला सराव मग त्याचा चालू. पोहणे तो अंगभूत पूर होता त्याचा अभ्यास चालाय जमतय. त्यांनी सारखा दिवस रात्र धावण्याचा सराव चालू केला पण बदक काय व्हायचं धावून धावूनच इतकं जमायचं की परत उडी घ्यायला उसालच नाही राहायचं. हे वर्षभर असं चाललं. आता अडचण झाली परीक्षा आली. उडणे ना पास धावणे काटावर पास आणि पोहणे अभ्यासच नाही. 37% मार्क. आमच्या पोरांना आम्ही बदक तर करत नाही ना तेवढा विचार एका झाली पूर्वक करा. काय जमत आमच्या पोराला अंगभूत गुण काय आहे पोहणे. मग त्याला पोहण्यातच करिअर करू द्या ना. ज्या विषयासाठी त्याची शरीर रचना घडलीच नाही त्या विषयात त्याला घालता कशाला. उडू शकणार आहे का तो. निसर्गानं त्याच्या शरीराची रचना केलीच नाही तशी.
मग कशाला झालं पूर्वोद्यात झालं? आमची अडचण काय आहे? ज्याला गणिताची आवड त्याला इतिहास शिकवायची, ज्याला इतिहासाची आवड तिथं तो तेंडुलकर झाला पाहिजे, आणि ज्याला तेंडुलकर व्हायचंय काही तुला भरत नाट्य महाराज पाहिजे. हा काय प्रकार आहे? का बदक करतो पोरांच्या आधी? शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नाबाबतीत आम्ही आवर्जून दावातावणी बोलतो, पण जेवढ्या या देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत ना तेवढ्याच विद्यार्थ्यांच्या सुद्धा आत्महत्या घडतायत हे लक्षात घ्या. इंजिनिअरिंग करणारी ही मोठी उच्च शिक्षण घेणारी मुलांची आत्महत्या करताय का? कारण त्यांनी डॉक्टर व्हावं ही त्यांची नाही त्यांच्या आई वडिलांची इच्छा आहे, त्यांनी इंजिनियर व्हावं ही त्यांची नाही त्यांच्या आई वडिलांची इच्छा आहे. अरे मी एवढा व्यवसाय आधीच उभा करून ठेवला आहे, माझी वकील एवढी उत्तम चालतीये, आता तू दुसऱ्या क्षेत्रात जाऊन कसं चालेल? माझ्या नंतर ती खुर्ची तू सांभाळायला हवी. चालवला अहो त्याच्यात नाही नाही बोलतो, त्याला आवड नाही त्याची, पण जबरीनाने घालतो आणि मग ते प्रकार होतात. तुमच्या मुलांमध्ये नक्की कुठला गुण आहे तो जाणा आणि त्याला चालना द्या, मग मुलं घडतील. आवडत्या विषयात त्याला जाऊ द्या, मग ती पुढे जातील, मोठी होतील, कीर्ती गाजवतील. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला अरुण नाते माहिती असते, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं सुरेल भावगीत करा. उद्ध्वस्ततेच्या तटावर आणि मरणाच्या काठावर असणाऱ्या अनेकांना त्यांच्या या गाण्यानं माघारी आणलं आणि जीवन जगायला समृद्ध केलं. हे अरुण दाते इंजिनिअरिंग शिकत होते, त्याच्या वडील भैया